नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत काल शिकलेल्या घटकाचा अभ्यास तर तुम्ही केलाच असेल अर्थात काय शिकवलं होतं बरं आठवतं थोडा विचार करा ना राह काय केलं होतं नेमकं सांगता येईल मला थोडं सांगा ना बरं वहीचं पान उचकून बघा काय वहीत लिहित नाही तुम्ही गणिताच्या तासाला वही आणि पुस्तक दोन्ही बरोबरच घेऊन बसायच्या बरं का मग कुणाकुणाकडे बघा बरं हां वहीमध्ये मी जी गणितं शिकवतोय ती काय करायची माझ्याबरोबर लिहून घ्यायची आणि पुस्तक याच्यासाठी का मी सांगितलेला अभ्यास तो सोडवण्यासाठी आणि नेमकं कोणत्या पानावरचं काय शिकतोय ते बघण्यासाठी मग कोणतं पुस्तक घ्यायचं इयत्ता चौथी गणिताचं पुस्तक पान नंबर दहा काढायचं आहे आपली वही पेन घेऊन तुम्ही रेडी व्हायचं आहे मी आलोच सोडवायला तयार येतात ना का कुणाची पेन्सिल रबर वगैरे विसरलो आहे लवकर घ्या मी करतो करतोय आणि आता आजपासून मात्र व्यवस्थित लिहून घ्या बरं का काल आपण प्रतीकं तयार केली होती आणि त्याच्या आधारे आपण संख्या लिहिल्या होत्या बरोबर आहे पान नंबर दहावर जी प्रतीकं दाखवलेली आहेत त्याच्या आधारे आपण शिकलो होतो आज आपण या संख्येचं अक्षरी आणि अंकी असं लेखन शिकणार आहोत पण त्याच्या अगोदर संख्या वाचायची कशी ते जमलं पाहिजे मित्रांनो एक छोटीशी आयडिया देतो एक छोटीशी युक्ती समजावून सांगतो ती जर तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणतीही संख्या सहज वाचता येईल मग शिकायची काय युक्ती चला बघूया पहिली संख्या मी लिहितो वाचणार नाही तुम्ही वाचायचे बर का या जागेवर लिहिणार आहे नीट बारकाई ना बघा लिहू काय बरं लिहू पुढे काय वर लिहू पुस्तकात सुद्धा ही संख्या दिलेली असेल तुमच्या बघा पान नंबर दहावर आता ही वाचायची कशी अगोदर आपण अंक वाचून घेऊया सहा दोन शून्य तीन सात आता ही वाचायची कशी वर बरेच जण गोंधळात पडतात सर हे तर पाच अंक आहे एक दोन तीन चार पाच मागच्या वर्षी तर आम्ही तीन अंकी संख्या आहे सर डायरेक्ट पाच अंकी कुठं देतात होय मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे पुढे जायचं आहे मी श तुम्हाला एक युक्ती सांगतो हे दोघं मित्र हे दोघं मित्र याला नाही मित्र ही जी मधला आहे ना याला याला मित्रच नाही आणि या मित्रामित्राची जोड सोडायची नसती तुम्हाला माहिती आहे ना मित्र तुमचा जीव की प्राण जेवणाची सुट्टी झाली तरी बरोबर घरी जाताना बरोबर फिरायला जाताना बरोबर ते एकमेकाला सोडतात का नाही बरोबर आहे की नाही मग तसेच हे दोघंजण एकमेकाचे मित्र आणि हे दोन घरं एकमेकाचे मित्र मग तुम्ही म्हणाल कसं मित्रांनो आपण एकक शिकलोत दशक शिकलोत शतक शिकलो आता हे हजाराचं घर आणि हे दश हजाराचं घर संख्या वाचताना या ज्या काही दोन अंक आहेत हे, हे एकत्रित वाचायचे मधला अंक हा स्वतंत्र वाचायचा आणि हे दोन्ही अंक एकत्र एक वाचायचे म्हणून ह्या दोघाची जोडी आणि शेवटच्या दोघाची जोडी मधल्याचं मात्र जोडीच नाही म्हणून तो स्वतंत्र वाचायचा मग कसा होईल या दोघाची जोडी म्हणल्यावर हा फक्त सहा वाचायचा नाही काय वाचायचं बासष्ट वाचायचा बासष्ट हजार याला काहीच जोडी नाही सदवतीस आज आणखी एक आणखी एक सांगू आता मी सांगतो अशी संख्या आहे कशी बरं वाचायची हे दोन मित्र याला नाही मित्र हे दोन मित्र आणि मग वाचायची तेवीस हजार चारशे बत्तीस झालं काम किती सोपं आहे बरं या दोघाची जोडी याला नाही जोडी या दोघाची जोडी अशी जोडी लावायची म्हणजेच शतकस्थांचं जे आहे ते स्वतंत्र घर वाचायचं बाकीचे दोन्ही एकत्र संख्या वाचायची मग ही सोपी आयडिया आहे की नाही पुस्तकात नाही बरं काही हां तुम्हाला समजावं म्हणून सोप्या भाषेत हे समजून सांगितलेलं आहे पुस्तकात एकक स्थान दशक स्थान शतक स्थान हजार स्थान आणि दश हजार स्थान अशा पद्धतीनं रचना आहे मित्रांनो या संख्या तुम्हाला आता वाचायला येतील पण त्या लिहायच्या कशा बऱ्याचदा प्रश्न येतो की ज्या संख्या आहेत दिलेल्या जे अंक आहेत त्याचं लेखन करा मित्रांनो आजपर्यंत आपल्याला तीन अंकी फार तर चार अंकीपर्यंत संख्या लेखन येत होतं पण संख्या ज्ञानामध्ये जर आपल्याला संख्या ओळखता आली नाही वाचता आली नाही लिहिता आली नाही तर त्याची बेरीज येणार नाही त्याची वजाबाकी करता येणार नाही त्याचा गुणाकार जमणार नाही आणि भागाकार तर खूपच लांब राहील म्हणून आपल्याला अगोदर संख्येचं वाचन अचूक करता आलं पाहिजे बिनचूक करता आलं पाहिजे मग ते बिनचूक करताना या दोघाची जोडी याला नाही जोडी या, या दोघाची जोडी असं सूत्र जर लक्षात ठेवलं तर मला वाटतं आयुष्यभर तुम्हाला जमेलवर का प्रयत्न करू आपण आता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची मग कशी हे किती आहेत पहिले दोन्ही घ्यायचे ना जोडी मग किती बासष्ट हजार या ठिकाणी कोणीच नाही शून्य आहे म्हणून पुढचे जसेचे तसे किती सो तीस काहीजण जण तीस पण म्हणतील पुस्तकात बघा त्याप्रमाणे ती भाषा प्रमाण माना आणि त्याप्रमाणे लिहा चालेल ना मग अशा पद्धतीनं संख्येचं वाचन आणि लेखन हे आपल्याला जमलं पाहिजे आता आपण पुढे आणखी एक संख्या घेऊया आता या ठिकाणी आपण नवीन संख्या लिहूया तुम्ही वाचायची मोठ्यानं वाचायची मोठ्यानं वाचून लिहायची किती लिहिले त्यासाठी मी थोडं सावकाश लिहितो हां आता शून्य भोपळा मी एक घर पुढे सरकवला म्हणजे कसा वाचायचा तो तुम्हाला कळेल आता मी सांगून ठेवलं तो मला या दोघाची जोडी याला नाही जोडी या दोघाची जोडी आपलं सूत्र सोपं आहे या दोघाची जोडी याला नाही जोडी या दोघाची जोडी मग याप्रमाणे वाचायचं मग कसे होतील या दोघं हे सात न वाजता दोन्ही मिळून किती होतील म्हणजे दश हजार आणि हजार स्थान एकत्र करून किती झाले सत्तर हजार याला नाही जोडी म्हणून याला एकट्याला म्हणायचं दोनशे आणि हे दोन्हींची जोडी सहा मग कसं लिहायचं सत्तर हजार दोनशे दोन सहा तुम्ही पण लिहा राही लक्षात माझ्याबरोबर लिहा किती झाले सत्तर हजार दोनशे सहा संख्या अंकी लिहिता आली पाहिजे आणि अक्षरीही लिहिता आली पाहिजे लिहून घ्या बरं आत्ता लिहून झालं असेल बाळांनो चला पुढचं घेऊया ज्याचं राहिलं त्याने व्हिडिओ स्टॉप करा आणि लिहून घ्या बरं का आता पुढचं उदाहरण घेऊया एकदम सोपं एका बघा बरं तुम्ही वाचा बरं का माझ्या वर बरोबर किती येतो सरकार शून्यांचा पाऊस पडला की काय आता कसं वाचायचं येईल का वाचता येईल का वाचता प्रयत्न करू तुमच्यासोबत मी पण हां या दोघांची जोडी याला नाही जोडीन या दोघांची जोडी ओके नाही मग या दोघांची जोडी दोन्ही म्हणून किती झाले तीस या दोन्हीला तीसला काय म्हणायचं हजार तीस हजार इथं काहीच नाही इथं काही नाही शेवटचं लगेच वाचून टाकायचा किती आला एक मग किती झाले तीस हजार एक मग कसे लिहायचे तीस हजार एक आता तुम्ही लिहायचे मी लिहून दाखवणार नाही तुम्ही शिकलेलेत मग या जागेवर तीस हजार एक लिहायचे हे वैत लिहून घ्या आणि जी काही अक्षरी लिहायचंय ते अक्षरी पण लिहा आता मात्र मी लिहून दाखवणार नाही मित्रांनो आता आपण जो घटक शिकलो पाचांकी संख्येचं वाचन आणि लेखन त्यावर आधारित स्वाध्याय कसा सोडवायचा त्याचा नमुना आपण बघणार आहोत मित्रांनो काय केलं जातं तुम्हाला अक्षरी संख्या दिल्या जातात त्या अंकी लिहायला सांगतात किंवा अंकी संख्या देतात त्या अक्षरात लिहायला सांगतात आणि परीक्षेला हे ये प्रश्न येतात म्हणूनसाठी याचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा पण तो सराव कसा करायचा ते आता आपण बघूया पहिली संख्या आहे चाळीस हजार ई मी लिहितो याला म्हणायचं अक्षरी चाळीस हजार मग हे चाळीस हजार कसे ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे मित्रांनो या पद्धतीनं आपण छानपैकी वैध घरं आखून घ्यायची तिथे आहे एक दशक शतक हजार दश हजार सुरुवात आहे चुका होतात अंकाखाली अंक येत नाही म्हणून साठी सरावासाठी सुरुवातीला आपण काय करायचं आहे अशा पद्धतीनं राखाने आखायचे आणि त्याच्यामध्ये आपली संख्या लिहायची आपण सवय लावायची म्हणजे आपलं उत्तर यायला मदत होते मग हे चाळीस सुरुवातीला लिहिले चाळीस आणि हजार म्हणल्यावर पुढचे शून्य सगळे किती बरं सोपं होतं चाळीस हजार मग हे वाचताना चाळीस हजार हे सुद्धा चाळीस हजार पुढची संख्या आपण घेऊया पन्नास हजार, पन्नास, बर आता कसे बरवल्या यायचे पन्नास हजार पन्नास सोप आहे पन्नास हजार पुढं काहीच नाही शतक स्थानी म्हणून शून्य आणि दशकस्थानी पाच आणि शून्य पन्नास हजार पन्नास किती सोपं लिहून घ्या बरं लिहून झालं असेल नसेल झालं तर व्हिडिओ थोडा पॉज करा आणि ते लिहून घ्या आता पुढची संख्या बघू आपण बघायची बारा हजार तीनशे तेरा बारा हजार तीनशे तेरा आता बघा मी कशी लिहितो बारा हजार तीनशे तेरा ओके किती बरं सोपी आहे चला लिहून घ्या आपल्या सेमी इंग्रजीची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक संख्या लिहून दाखवतो मित्रांनो अक्षरी असं लिहिलं जातं फोर्टी थाउजंड मग ते तुम्हाला अंकी लिहिण्यासाठी काय करावं लागेल हेच अंक इंग्रजीतून काढायचे या पद्धतीनं सेमी इंग्लिशवाल्यांनी वरची उदाहरणं सोडून घ्या सराव करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवा नवीन घटकासाठी परत आपण भेटूच्या तोपर्यंत धन्यवाद